आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। तुम्हाला हवं असेल तुम्ही मैद्याचेही करू शकता। मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे। मीठ टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळे सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चपातीला आपण जसं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा। तर इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, जसं आपण चपातीला मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि तेलाचं जरा हात लावलेलं आहे मी आता। आणि तेल टाकायचं आहे, एक चमच्याभरून तेल टाकलेलं आहे मी। पुन्हा एकदा सर्व बाजूने मी जे पीठ लागलेलं आहे परातीला ते मळून घेत आहे। आणि इथे हे पीठ झालेलं आहे माझं मळून। आणि तेलाचं हात लावून मी आता हे झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत आपण सारण करूया। तर सारणसाठी काय काय घेतलेलं आहे, हा ओला नारळ मी पिसून घेतलेला आहे एक वाटी, तूप आहे, गूळ घेतलेला आहे एक बाऊल, इवळची जायफळ फूल ती आहे, खसखस आहे, ड्रायफ्रुट्समध्ये मी बदाम घेतलेला आहे, पिस्ता आहे, चारोळी आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या, तुम्हाला अजून काय हवे असेल ते। तो आता हे आपण मी प्रथम खोबरं भाजणार आहे। तो हे बघा इथे कढई ठेवलेली आहे, त्यापत प्रथम मी तीळ इथे भाजत ठेवलेले आहेत आणि मंदाच्यावरतीच आपल्याला फ्राय करायचे आहे। तिथे तीळ झालेलं आहेत फ्राय, आता खसखस, त्यानंतर खसखस पण जरा एखाद सेकंड बरे करायचं कारण कढई गरम आहे। आता काढून घेणार आहे मी खसखस, त्यानंतर इथे मी तूप टाकलेलं आहे, इथे दोन मोठे चमचे तूप घेतलेले आहे इथे। त्याच्यामध्ये हा गूळ टाकलेला आहे एक बाऊलभरून, तो आपल्याला पूर्ण विरघळून ह्याच्यामध्ये तुपामध्ये हे करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास गूळ तुम्ही किसूनही घ्या। तर हा पूर्णपणे तुपामध्ये गूळ हे झालेलं आहे, विरघळलेलं आहे। त्याच्यानंतर मी खोबरं टाकलेलं आहे, हे जो आपण किस हे केलं नव्हतं ना, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं। गॅस कमीच ठेवायचा आहे। गुळाचं आणि तुपाचं सगळं मिश्रण झालेलं आहे मिक्स करून, त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे थंड झाल्यावरतीच करंजे लाटायचे आहेत। तर याच्यामध्ये वेलची जायफळ टाकायचे आहे, शेवटी टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण करंजे लाटणार आहोत मिश्रण थंड झाल्यावरती। तर इथे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि चपातीला जसं आपण लाटतो ना तसं आता हे करायचं आहे। आता मी पारी लाटून घेते, छोटीशी चपाती आपण हे लाटून घ्यायचं आहे। आता आपण तो हे झालेलं आहे माझं लाटून। तर मी प्रथम साच्यामध्ये तुम्हाला दाखवते, तर मोठीच लाटायची आहे। प्रथम साच्याला पीठ लावायचं आहे, त्याच्यावरती पुन्हा एकदा आपण लाटलेलं आहे सारी त्याला लावायचं आहे आणि दोन्ही साईडला जरा सारं ठेवायचं आहे थोडं थोडं, की दोन्ही बाजूनी म्हणजे सारण राहायला पाहिजे ना त्यामुळे। आणि अलगदपणे बंद करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रेस करायचं आहे हे साईडला।
आणि हे नंतर कट करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. प्रेस करून झालं ना साईडनं जे आहे ना पीठ आलेलं ते काढायचं आहे व्यवस्थित हलकतपणे. आणि हळूवारपणे ओपन करायचं आहे. हे साचा आहेत हळूवारपणे ओपन करायचं आहे. तर हे बघा झालेलं आहे आपली ही. तर आता मी तुम्हाला ना आपली फिरकी असते नाही करंजा कापायची आम्ही फिरकी बोलतो त्याने हे दाखवणार आहे. तर स्टेप्स तीच करायच्या आहे. व्यवस्थित त्याला प्रेस करायचं आहे सगळीकडनं की जेणेकरून जे सारण आहे ते बाहेर येणार नाही. अलगदपणे प्रेस करायचं आहे आणि याला तर फिरकी असते ना त्याच्या साईने मी कट करून घेणार आहे. ते पण हळूवारपणे कट करायचं आहे. नंतर हे साईडचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे नंतर दुसरी करंजी करताना आपण वापरू शकतो हे पीठ. तर अशा प्रकारे मी बाकीच्या सर्व करंजी आहेत त्या करून घेणार आहे. तर आता बाकीच्या करंजा करून घेते मी. ह्या करंजा झालेल्या आहेत सर्व करून आता फ्राय करणार आहे. मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेलही तापलेलं आहे. हे तर आता ह्या करंजा आता मी फ्राय करणार आहे. जास्त नाही टाकायच्या. दोन दोनच पहिला फ्राय करून घ्यायच्या आहे. आणि गॅस हा स्लो ते मिडियमच ठेवायचं आपल्याला. आणि हळूवारपणे याला हलवायचं आहे. जे तेल आहे ना ते वरती सोडायचं चमच्याच्या साहाय्याने पाहिजे. तर जास्त गर्दी नाही करून द्यायची करंजा सोडताना नाही तर फुटण्याची शक्यता असते. झाराच्या साहाय्याने हळूवारपणे तेलाचं हे करायचं. ते बघा कशा फुलल्या आहेत आपल्या करंजा. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करा आणि मला सांगा कशी झाली आहे ते. पुन्हा मी पलटी करून घेणार आहे दुसरी पण. तर अशा या मस्त सॉफ्ट होतात खायला पण तेवढ्याच रुचकर लागतात. तर दुसरीही पलटून घेणार आहे. तशा ब्राउनिश कलर यायला पाहिजे. कुणाला याच्यापेक्षा डार्क किंवा लाईट पाहिजे असतो. तर हे आता झालेले आहेत आपल्या इथे फ्राय. तर झाराच्या साह्याने मी आता काढून घेते प्लेटमध्ये. तेलाचं असं नित्र ठेवायचं. तर प्लेटमध्ये मी ठेवणार आहे सर्व या. त्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या मी ठेवलेल्या आहेत. तर मस्त अशा सॉफ्ट करंजा लागतात. तुम्ही नक्की ह्या करंजा करा आणि मला सांगा रेसिपी कशी झाली आहे ती. तर पुन्हा एकदा आपण नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.